हाय गाइस, इतके दिवस आपण काय ब्लॉग बनवू शकलो नाही. देर वॉज सम प्रॉब्लेम. ते प्रॉब्लेमच तुम्हाला दाखवतो आहे. मागे आपण एक लास्ट व्हिडिओ आपण टाकला होता की ट्रॅव्हल ब्लॉग नाही बनवला आहे आपण. लास्ट एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये आपली गाडी डॅमेज झाली होती. डॅमेजनंतर आपली रिटर्न आलेली आहे आणि काल हा एक इन्सिडन्स घडला आहे. तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला माहीत आहे की हायवेला ट्रॅफिक म्हणजे दुपारच्या टाईम मी चाललो होतो, ट्रॅफिक नव्हतं आणि हा इन्सिडन्स घडलेला आहे. दिसतं तुम्हाला लाईन, आपण हा पतंग उडवतो तर मांजा एवढा जोरात आला हे इथून हा कट असा हा दाखव हा वरचा हा पेंट एवढा कट झाला, हा इथून कट झाला आणि तो मांजा इथे अडकला होता असा. आणि आय वॉज शॉक्ड कारण की ते काय झालं हे मला काही कळलं नव्हतं. आणि नंतर मग मी जे नीटपणे बघितलं तेव्हा मला हे गाडी थांबवली, त्याच्यानंतर मला असं कळलं की इथे मांजा हा इथे अडकला होता. आता समजा ही फोर व्हीलर नसता टू व्हीलर असती तर काय झालं असतं, हा मोठा विषय आहे याच्या. अजून एक गोष्ट आहे, आता गाडी तुम्ही बघाल, गाडी आपण ॲक्च्युली इट वॉज टोटली डॅमेज्ड, दिस ग्लास वॉज टोटली डॅमेज. त्याच्यानंतर ही एक कॉर्निश आहे ती एक डॅमेज झाली होती टोटली. आणि ही डिक्की त्यांनी रिप्लेस केलेली आहे आणि ही ग्लास त्यांनी रिप्लेस केलेली आहे. आणि हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे हा दे हॅव पेंटेड दिस. यू कॅन सी द डिफरन्स हियर. तुम्हाला हा दोन कलरमध्ये डिफरन्स दिसत असेल. हा साधारण येलोईश आहे. ऑलमोस्ट 4.5 इयर्स म्हणजे 4.5 वर्ष झालेली आहेत ह्या कलरला. गाडी जुनी आहे तेवढी आणि हा नवीन आहे. तर देर इज अ डिफरन्स पण दॅट्स फाईन. एवढा काय मेकआउट होत नाही आहे. त्यांना बोललो की दॅट यू शूड मेकआउट, म्हणजे यू शूड यूज द एजिंग फॅक्टर. कारण की मी जेव्हा गल्फमध्ये होतो त्यावेळी तिकडे ते एजिंग फॅक्टर यूज करायचे. इथे हा तो एजिंग फॅक्टर यूज केला नाही गेला आहे. आय होप इंडियामध्ये तेवढं काय टेक्नॉलॉजी डेव्हलप नाही आहे. असो फाईन, बट ॲटलीस्ट आय कॅन व्हिज्युअली मेकआउट व्हॉट इज द डिफरन्स ह्या दोन कलर्समध्ये. पण असं लांबून असा जास्त डिफरन्स काय करणार नाही. सो दे हॅव रिप्लेस्ड वन, दे हॅव पेंटेड दिस. इकडे हा जो पॉईंट आहे हा डॅमेज टोटली झाला होता. हा जो पॉईंट आहे तो टोटली डॅमेज झाला होता. ग्लास रिप्लेस झाली, ग्लास फुल कोलॅप्स झाली होती, ती बदलली गेली. ही एक पट्टी आहे ती बदलली गेली आणि ही आणि एम्बलम आहेत हे जे आहेत एम्बलम ते मला वाटतं हे नवीन आलेले आहेत. दॅट्स इट. दीज आर ऑल थिंग्स विच दे डीड. बाकी काही नाही. मी त्यांना हेच विचारलं इथे हे डॅमेज झालेलं आहे. त्यांना बोललो की हे डॅमेज झालं ह्याला पेंट तरी करायचं होतं. दे हॅव नॉट डन दॅट पर्टिक्युलर पार्ट, सो नॉट हॅपी विथ दॅट. आणि ही जी सेटिंग झालेली आहे त्याच्यामध्ये पण थोडीशी गडबड आहे. हा जो पार्ट आहे हा असा आलेला आहे. इथे ही साईड परफेक्ट दिसते पण ही साईड जर बघाल तर ह्याच्यामध्ये थोडीशी मला गडबड वाटते बिकॉज द लायनिंग इज नॉट प्रॉपर. आता आय हॅव आज देम की आपण ह्याला काय करू शकतो आहे. सो दे सेड वी विल चेक आउट अँड वी विल लेट यू नो. तर आता त्याच्यासाठी परत जायला लागेल आणि गाडी तिथे ठेवायला लागेल. सो लेट सी काय होतं आहे आणि कसं होतं आहे ते. आणि मेन दुसऱ्या गोष्टी अशा होत्या, आपण जेव्हा लास्ट ब्लॉग आपण जेव्हा केला होता देर वॉज सम प्रॉब्लेम. ॲक्च्युली आपण जो वजीर सुका जो केला होता त्याच्यामध्ये एक इश्यू आला होता आपल्याला, मला स्पेशल, बाकी कोणाला काही नाही, बाईट झाला. मला एक इन्सेक्ट बाईट झाला होता, वन पार्ट हिय एक इन्सेक्ट बाईट आणि एक इथे पाठीवरती होता. तो आपण म्हणजे इट वॉज नॉर्मल म्हणून रेडनेस झाला होता पण वन वीकमध्ये त्याचा इम्पॅक्ट भरपूर वाढला. आणि मग आपण ट्राय केलं की बाबा आता क्युअर होईल का, मग डॉक्टरची आपण ट्रीटमेंट चालू केली पण इट वॉज टू मच. म्हणजे त्याचा जो इम्पॅक्ट होता तो फार जास्त होता म्हणून आपण ते काय प्रॉपरली करू शकलो नव्हतो. व्लॉग नाही करू, आजही आपला एक प्लॅनमध्ये व्लॉग होता पण तो आपण कट डाऊन केला बिकॉज देर आर मेनी मेसअप्स आणि भरपूर गोष्टी आहेत त्या आपल्याला मेसअप झालेल्या आहेत. सो दॅट इज वॉट द अपडेट हे मला तुम्हाला द्यायचं होतं की व्लॉग का नाही येत आहे. पण आपण आय होप फ्रॉम नेक्स्ट संडेपासून आपले परत व्लॉग्स चालू होतील अँड वी विल ट्राय टू कीप अवर टेम्पो ऑन. मेन महत्त्वाची गोष्ट, आपल्या चॅनलवरती 500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. वी आर थँकफुल टू ऑल सबस्क्रायबर्स. हा आपला तिसरा महिना आहे, म्हणजे थर्ड रनिंग मंथ आहे. थर्ड अजून कंप्लीट नाही झालेलं आहे तरी पण ह्या थर्ड मंथमध्ये पण आपण टोटल आपल्याकडे आता व्ह्यूज जर बघितलं तर अराउंड 30,000 व्ह्यूज आहेत टोटली ॲप्रॉक्सिमेटली. सो वी आर थँक यू फॉर अवर व्ह्युअर्स ऑल्सो. म्हणजे जे सबस्क्रायबर आहेत त्यांचे आम्ही भरपूर आभारी आहोत आणि जे व्ह्युअर्स आहेत त्यांचेही आम्ही आभारी आहोत. तर एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग सो फार. आता आम्ही जे काय एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा आमचं जास्तच पुढे आपला चॅनल चाललेला आहे.
सो वी आर थँकफुल फॉर दॅट. चांगला प्रतिसाद मिळतोय. हां, तुमच्या सगळ्यांचा प्रतिसाद चांगला आहे आणि आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया. सो लेट सी. आणि तुम्हाला एक ही गोष्ट सातत्याने जाणवत असेल, आपण जे ब्लॉग बनवतो ते एका पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी नाही बनवत आहोत. काही ट्रॅव्हलचे ब्लॉग असतात, काही आपले डेस्टिनेशनचे ब्लॉग असतात, काही कुकिंगचे पण असतात, काही रिव्ह्यूजचे असतात. सो वी आर ट्राईंग. आणि काही आपण जे बिझनेस प्रमोशन्स पण करतो, काही छोटे व्यवसाय असतात आणि त्याच्यातून त्यांचा सक्सेस त्यांनी कसा अचीव्ह केला तर आम्ही ते सुद्धा लोकांना दाखवतो की जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून काहीतरी चांगलं शिकायला मिळेल. वी वुड लाईक टू प्रमोट द स्मॉल स्केल जी काही इंडस्ट्री आहे आपल्या इंडियामध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा आपल्या ओळखीच्या व्यक्तींमध्ये. सो वी आर प्रमोटिंग दॅट ऑल्सो. सो ऑल दीज पॉईंट्स मॅटर्स. आम्हाला तुमचे आमचे व्ह्यूज चांगले आहेत त्याच्यामुळे आणि आमचे इंटेन्शन चांगले आहेत. वी डू नॉट चार्ज एनी मनी फॉर ऑल दोज थिंग्स. मला हा प्रश्न विचारला काही जणांनी की तुम्ही चार्ज करता का. नो, वी डोंट चार्ज एनिथिंग बिकॉज सी द केस इज दॅट आपल्याकडे व्ह्यूअर्स आहेत आणि आपण चांगले कंटेंट देतो आहे आणि तुमच्याकडे जर असं काही प्रपोजल्स, बिझनेस प्रपोजल असतील, तुम्हाला जर काही प्रमोट करायचं, प्लीज लेट अस नो. वी आर रेडी टू डू दॅट. आमचा कॅमेरा नक्की तुमच्याकडे येईल. थँक्यू व्हेरी मच. आता बघूया पुढे काय करता येते आजच्या दिवसामध्ये. चलो.